कर्नाळ रोडवरील पटवर्धन कॉलनीजवळचा नैसर्गिक नाला झाडे झुडपे वाढल्यामुळे व काही ठिकाणी भराव टाकल्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये या नाल्यात येणारे घाण पाणी नागरिकांच्या घरामध्ये घुसत आहे. पावसाळ्यामध्ये याच्यापेक्षा बिकट अवस्था या भागातील असते. पावसाळ्यात हा नाला खुला करण्यास JCB सुद्धा आत जाऊ शकणार नाही. यावर उपाय म्हणून आत्ताच नैसर्गिक नाला ताबडतोब खुला करावा अशी मागणी या परिसरातील पाहणी केल्यानंतर माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर या पटवर्धन कॉलनीमध्ये सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बांधीव गटारींची आवश्यकता आहे. त्या गटारींचे काम ताबडतोब सुरू करावे व त्याचबरोबर या कॉलनीमध्ये स्ट्रीटलाईटसुद्धा नाहीत तरी स्ट्रीटलाईट ताबडतोब बसवाव्यात अशी मागणीसुद्धा यावेळी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे. या मागण्या कॉलनीतील नागरिक महापालिकेकडे वारंवार करूनसुद्धा महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. या प्रश्नामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. ताबडतोब मनपा प्रशासनाने लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा याविरोधात आंदोलन उभा करू असा इशारा यावेळी माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला. यावेळी विष्णू पाटील, रमेश खिलारे, प्रशांत मुर्डेश्वर, गोविंद डांगे, युनुस शेख, रामचंद्र सूर्यवंशी, अंजना गळदे, पूनम रजपूत, अन्नपूर्णा सुतार, सुमन पाटील, रेखा लोहार, बालमी शेख, कल्पना चव्हाण यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुलांना कधी साप चावेल कुत्रं चावेल सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची आत्ता पाहणी केल्यानंतर आयुक्तांना भेटून या सगळ्या गोष्टी कानावर घालून जो नाला, जो मुख्य नाला जो आहे तो नाला भरलेला आहे आणि उन्हाळ्यामध्येच तो साफ केला पाहिजे. पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी मशीन्स घातल्या जात साफसफाईच्या मशीन घालता येत नाहीत. म्हणून महापालिकेनं तातडीनं हे नाले साफ करून घ्यावेत, मोकळे करून घ्यावेत आणि या ठिकाणी पक्की बांधकामं त्या नाल्याची करून घ्यावीत अशी आपण मागणी करतोय. त्याचबरोबर या नाल्याकडं जाणाऱ्या ज्या दोन मुख्य गटारी आणि त्याच्या आतल्या ज्या गटारी आहेत त्या सगळ्या नव्यानं गटारी बांधाव्यात. हे जे रोड आहेत या रोडवर LED लाईट्स खांबावर बसवून घ्यावेत आणि ह्या भागातल्या लोकांच्यासाठी जे गोरगरीब आहेत त्यांच्या घरामध्ये शौचालय नाहीत यांच्यासाठी सुसज्ज अत्याधुनिक नव्यान पद्धतीची नव्यानं शौचालय बांधावीत अशी मागणी मी ह्या ठिकाणी करतोय. या सर्व मागण्यांचा विचार महापालिका प्रशासनानं करावा, अन्यथा हा जो मॉब बघताय महिलांचा, हा महिलांचा मॉब घेऊन महापालिकेच्या विरोधात आंदोलन उभा करून या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा मी या ठिकाणी या सर्वांच्या वतीने देतोय.